योग्य राखण आरोग्य आयुष्य वगैरे प्राप्ती करून देईल. आणि त्याचप्रमाणे त्यांचे पालक यशस्वी अनुग्रह प्राप्त करून देईल. मात्र नमस्कार. मी माया नाईक आकार सप्रावी आकारवाडा मालदोळ या शाळेची मुख्याध्यापिका, तसेच ह्या खेडे प्रियो शाळेची मुख्याध्यापिका सुप्रिया प्रभुदेसाई. आम्ही दोन्ही शाळांनी मिळून आज इथे रामाचे राम भक्त ह्यावर आम्ही इथे एक मिरवणूक काढली आहे. शाळेपासून ते देवळापर्यंत, महाशीच्या देवळापर्यंत एक मिरवणूक घेऊन आली आहे. रामायण महाभारत ही आमची संस्कृती आहे. तसेच राम कृष्ण परशुराम हे आमचे आदर्श आहेत, आणि त्यांचे आदर्श आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नितांत गरज आहे. त्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की या मुलांच्या मिरवणुकीद्वारे जे
पाचशे वर्षापूर्वी, साडेपाचशे वर्षापूर्वी किमान जे त्यांचं आंदोलन सुरू होतं राम जन्मभूमी अयोध्यामध्ये, राम जन्मभूमीमध्ये देऊळ बांधावं व तिथे त्यांची मूर्ती प्रतिष्ठापना करावी, त्याचा योग सोमवारी आला आहे आणि त्या दिवशी तिथे आता जगभरात आनंदाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्याच निमित्ताने आम्ही आमच्या या छोट्याशा मुलांची एक रॅली घेऊन इथे मार्शीच्या देवळात आलो. अयोध्येला आंदोलनासाठी भरपूर लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, काही लोकांनी आपला पुत्र गमावलेला आहे. एवढा मोठा हा संघर्ष आणि साडेपाचशे वर्षानंतर हा आजचा आनंद आपल्याला मिळालेला आहे आणि आपण यासाठी खूपच नशीबवान आहोत. तसेच हा या आंदोलनाचा ऐतिहासिक सगळ्या मुलांना तसेच सर्वांना समजावा आणि समजण्यासाठी पुढच्या पिढीला खूपच आवश्यकता आहे, त्यासाठी आज सगळेजण रामभक्त या मिरवणुकीला सहभागी झालेले आहे. माशेक वंदन करता. सरकारी प्राथमिक विद्यालय खेडे आणि सरकारी प्राथमिक विद्यालय आकार या शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक आणि माझी भुरगी आज रामभक्तात तल्लीन झाली असतात. मित्रांनो, 22 जानेवारी हो दीस लागी आयो असा. गेली कित्येक वर्षे ज्या आम्ही क्षणाची वाट पळयताली तो क्षण आमकां सामको लागी आयो असा आणि म्हणूनच ह्या भुरग्यांक रामाचे किदे चरित्र आशिल्ले ते तांकां पुस्तकी ज्ञानातल्यान कळचे आणि मूर्ती प्रतिष्ठापना जरी आमकां चलो अयोध्याक वचूंक मेळना जाल्यार आमी माळशेच्या स्थळान माळशेचे दर्शन घेवन म्हणजे देवाचे किदे भक्ती आसता ही तांकां दाखोवपा खातीर बाईंनी मोठे परिश्रम घेतलेले आसा. त्यांचे खरे मना काळजांतल्यान हांव अभिनंदन करतां, पालकांचे अभिनंदन करता, कारण ही वेशभूषा जी त्यांनी एका दिसा भितर घेतिल्ली आसा आणि त्यांचो प्रयत्न, त्यांच्या प्रयत्नात देवी म्हाळशेन आणि रामभक्तांची आम्ही सगळी भक्तगणान रामान रामाचे आम्ही जी आम्ही भुरगीं ही सगळी जमिल्ली आसा ताणी सगळ्यांक आमकां मनोकामना त्यांच्यानी आमची पूर्ण करची. या भुरग्यांक यश किर्ती प्राप्त जावपा खातीर हांव माळशेच्या चरणाकडे मागता आणि अयोध्येत जरी आमकां वचूंक मेळना आमी हांगासर हो क्षण आमी साजरो करतात, ताचे हांव सगळ्यांक जे मना काळजांतल्यान अभिनंदन करता आणि ह्या दिसाचे आमी जे आमी हे सूख जे आमी भोगतली आमी सोमाराक जी मूर्ती प्रतिष्ठापना जातली ते सूख आमी हांगासरूच आमी पळयतली आणि सगळे भुरग्यांक त्या सुखाची प्राप्ती जावची म्हणून माळशे चरणा कडे प्रार्थना करता आणि तुमकां सगळ्यांक सुख समाधान प्राप्त जावचे म्हणून मागता आणि म्हजे दोन उतरांक हांगासर पूर्ण विराम दिता. जय श्रीराम.